नमस्कार, रॉयल मराठीवर तुमचं सर्वांचं स्वागत. विधानसभा निवडणुकीत भाजपाचे ज्येष्ठ नेते एकनाथ खडसे यांच्या कन्या रोहिणी खडसे यांचा दारुण पराभव झाला. त्यानंतर एकनाथ खडसे पक्षावर नाराज असल्याच्या चर्चेनी राजकीय वर्तुळात जोर धरला. खडसे यांनी देखील वारंवार पक्षावरची नाराजी स्पष्ट बोलून दाखवली. याच पार्श्वभूमीवर राष्ट्रवादीचे नेते अजित पवार यांनी भाष्य केलं आहे. हिवाळी अधिवेशनाच्या पार्श्वभूमीवर अजित पवार यांनी पत्रकारांचा सुयोग या निवासस्थानी भेट दिली. यावेळी अजित पवार यांनी अनेक विषयावर पत्रकारांशी गप्पा मारल्या. ते म्हणाले की एकनाथ खडसे यांनी आपल्यावर झालेल्या अन्यायाबाबत अनेक वेळा मनातील खदखद व्यक्त केली आहे. त्यामुळे आजपर्यंतचा एकनाथ खडसे यांचा राजकीय प्रवास लक्षात घेता एकनाथ खडसे यांना जर राजकारणात टिकायचे असेल तर सत्ताधारी महाविकास आघाडीतील एका पक्षात एकनाथ खडसे यांनी प्रवेश करायला पाहिजे. पुढे बोलताना अजित पवार म्हणाले, विधानसभा निवडणुकीनंतर काँग्रेस आणि राष्ट्रवादी काँग्रेसचं संख्याबळ 98 होतं, त्यामुळे आम्ही सत्ता स्थापन करू शकत नव्हतो. पण अनेक घडामोडीनंतर काँग्रेस, राष्ट्रवादी काँग्रेस आणि शिवसेना हे तिन्ही पक्ष एकत्र आले. दरम्यान राज्यात महाविकास आघाडीने पुढे येऊन सत्ता स्थापन झाली, पण यापुढील काळात आपले आमदार फुटू नये त्याविषयी काळजी घेतली जात आहे. मात्र सध्याची परिस्थिती लक्षात घेता आमचा कोणताही आमदार फुटणार नाही असा विश्वास अजित पवार यांनी व्यक्त केला आहे. आता अजितदादांनी दिलेल्या ऑफर नंतर एकनाथ खडसे काय प्रतिक्रिया देणार हे पाहणं महत्वाचं ठरणार आहे. अशाच बातम्यांसाठी आपल्या चॅनलला सबस्क्राईब करून बेल आयकॉन नक्की दाबा.